शुभं करोति। महित ने तुला श्रेया कुठे तुला रागण अगदी साहजिक आहे, क्वाइट नॅचरल। पण एक सांगू, या विनीत मध्ये मला कुठेतरी पूर्वीचा श्रीपदच दिसतो रे। अरे आपला श्रीपद गरीब होता, एक साधा ड्रायव्हर होता तो, पण प्रामाणिक होता रे। अरे हा हा कोण विनीत आहे ना, त्याचा बाप एक खुनी आहे। अरे पण त्याचा बाप खुनी आहे हा त्याचा दोष आहे का, त्याचा गुन्हा आहे का? काय नाव काय त्या पोराचं? विनीत पाटील। विनीत यशोधन नगरात राहतो, त्याचा बाप गेली 15 वर्ष जेलमध्ये खुनाच्या आरोपाखाली नाशिकला, आणि हा इथे। अरे बाबा, रंजना पाटीलचं पोर आहे ते? हो, त्याच्या आईचं नाव रंजना पाटीलच आहे। अरे बाबा, लय चांगली आहे ती महिले, केवढे कष्ट घेतले माहितीये पोरासाठी, केवढा त्रास सहन केलाय, पण आपल्या पोराला आउटलाईनला नाही जाऊन दिलं। लय धीराची बाई आहे ती। श्रेयाच्या घरी गेले होते विनीत। आई फार चांगली माणसं आहेत रे ती। हे बघ आई, आमच्या लग्नाला तिच्या घरच्यांनी परवानगी दिल्याशिवाय श्रेया घरी जाणार नाही, आणि त्यांनी परवानगी दिल्याशिवाय मी श्रेयाला घरात घेणार नाही। तू आत थांब, मी बघतो कोण येते। अरे कोण तुम्ही? हे सगळं काय चाललंय? अण्णा आजारी आहे श्रेया। मी पळून गेले हे कळल्यावर? नाही, त्या आधीच तो ऑफिस मधून घरी आलीनेच या काळजीनेच आजारी पडलेत ते। आई आणि काकू तर सारख्या रडत असतात, विवेक काका तर एकटक कुठेतरी नुसता बघत असतो घुम्यासारखा, मध्येच कधीतरी तुला फोन लावतो वेड्यासारखा, विचारत राहतो श्रेया कुठे आहेस तू, कशी आहेस। मग अशी आईचा फोन आला तेव्हा खूप अपराधी असल्यासारखं वाटलं श्रेया। आयुष्यात कधीच तिच्याशी खोट बोललो नव्हतो, तिच्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नव्हतं, सगळं तिच्याशी बोलायचो, पण आता हेच विसरलो की काय असं वाटतंय मला। आपल्या हातून खूप चुका झाल्या श्रेया, आता आणखीन नको व्हायला। म्हणजे तुझा त्यांच्या सोबत? हा शशांक बोल। खरंच मी सांगते, विवेक काका, वृषाली काकू, अण्णा, अरुण काका, अनु काकू, लवकर या। काय ग, काय झालंय? श्रेया येते। श्रेया? हॅलो मामा, मी सोहम बोलतोय, कशात तुम्ही? मी मस्त मजेत आहे। हो, निषादही मजेत आहे, नाही काहीच प्रॉब्लेम नाही। तू ऍक्च्युली हो फोन विसरून गेलाय। निशी यार, हे असं अजून किती काळ चालणार आहे? बा आय स्टील फील, तुम्ही तिघांनी परत एकदा बसा। बोललोय आपण याच्यावर सोहम खूपदा, काय मिळत रे तुला असं वागून? आनंद, खोट बोलतोस तू। अरे तुला होणारा त्रास, तुला होणारा दुःख दिसतंय तुझ्या डोळ्यात, का फसवतोय स्वतःला? शडा, काही फसवत वगैरे नाही आहे मी स्वतःला, मला जसं वागावं असं वाटतं तसा मी वागतो, चूक बरोबर आय डोंट केअर। शुभं करोति।